मित्रों, आजचा दिवस डॉक्टर वाना बेडेकर यांच्या स्मृतिदिनाचा 13वा स्मृतिदिन आपण आज साजरा करतोय. विद्याप्रसाक मंडळाच्या सगळ्याच व्यक्तींना या डॉक्टर वाना बेडेकर यांची माहिती देण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. पण काही असलं तरी एकदा व्यक्ती आपल्यातनं निघून गेल्यानंतर ती कितीही मोठी असली तरी त्याची विस्मृती होतच राहते. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी एका कालांतरांत या व्यक्ती आपल्या स्मरणात राहू शकत नाही. आम्ही घरगुती मंडळी असतो, त्यांच्यामध्ये विस्मृती यायला लागते. आणि म्हणून म्हटलं जातं की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आणि त्या त्या व्यक्तीच्या कार्यातच ती व्यक्ती जगासमोर येत असते, राहत असते आणि त्याचं महत्त्व कळत असतं. डॉक्टर वाना बेडेकर यांच्या या संदर्भातलं योगदान ठाण्याकरता विद्याप्रसाक मंडळ आपल्याला माहितीच आहे. आज सकाळीच त्यांनी आणखीन दोन महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या होत्या. 1953 सालीच उत्कर्ष मंडळ नावाची एक सांस्कृतिक संस्था, त्यावेळी ठाण्यामध्ये एवढं फार मोठ्या प्रमाणावरती नव्हतं, ती स्थापन केली होती. आज सकाळी तिथे जाऊन तिथे हार घालण्याचं आम्ही हे करून आलो की ज्याचा सहयोग मंदिर हॉल आहे. आणि मला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात त्यावेळी त्यांना कष्ट पडले, ती जागा मिळवण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत. भारत सहकारी बँक तुम्हाला माहिती आहे. आणि आता शेवटी जाता जाताना त्यांनी सत्कर्म प्रतिष्ठान म्हणून एक प्रतिष्ठान काढून केलं होतं. तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत राहणं हीच एक फार मोठी सेवा असते. त्याचे फायदे कदाचित त्या व्यक्तीला त्याच्या कार्य त्याच्या आयुष्यात मिळत नाहीत, पण पुढच्या त्यांच्या पिढ्या ज्या असतात त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो. त्या दृष्टीने त्यांचं कार्य फार महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता त्यांना साजेसं असं एक कार्यक्रम करायचा हा प्रयत्न असतो की एक वैचारिक व्यासपीठ म्हणून या दिवशी एक अशी व्यक्ती बोलवायची की त्यांचं त्या अभ्यासाला मोठं योगदान आहे. आणि 13 वर्ष तुम्ही जर का त्याची सूची बघितली तर फार मोठी लोकं येऊन त्यांनी तिथे योगदान दिलेलं आहे. आजही आपल्याकडे जे वक्ते आहेत त्यांचंही संस्कृतमधलं योगदान हे फार मोठं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, मी यांना विनंती करीन की त्यांनी तुम्ही डॉक्टर बहुलकर यांची ओळख करून द्यावी आणि नंतर त्यांच्या भाषणाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञानवंत आणि गुणवंत असलेले प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर. प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे भूतपूर्व मानद सचिव असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागामध्ये कुलगुरू नियुक्त संलग्न प्राध्यापक आहेत. वेद, संस्कृत, संस्कृत साहित्य, बौद्ध वाङ्मय व तत्वज्ञान, तिबेटी बौद्ध धर्म हे त्यांच्या अभ्यासाचे विषय असून त्या क्षेत्रात गेली 40 वर्ष ते अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करीत आहेत. 1977 साली पुणे विद्यापीठातून वेदातील वैद्यक या विषयावर संशोधन करून त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे. 1978 साली जपान शासनाची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी तेथील नागोया विद्यापीठात जपानी व तिबेटी भाषा आणि बौद्ध धर्म व तत्वज्ञान या विषयाच्या अभ्यासास प्रारंभ केला. डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्ष अध्यापन केले. वाराणसी जवळील सारनाथ या ठिकाणी केंद्र शासनाने स्थापन केलेल्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटियन स्टडीज या विद्यापीठाने त्यांची संशोधन विभागाच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली. त्या ठिकाणी त्यांनी दुर्मिळ बौद्ध संस्कृत ग्रंथ आणि त्यांचे तिबेटी भाषेतील प्राचीन अनुवाद याचे चिकित्सापूर्ण संपादन केले. वेद आणि बौद्ध विद्या या विषयाचे तज्ज्ञ म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांनी अभ्यागत प्राध्यापक या पदावर कार्य केलं आहे. त्यांनी 9 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवीसाठी आणि 4 विद्यार्थ्यांना विद्या निष्णांत पदवीसाठी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी 11 ग्रंथांचं लेखन व संपादन केलं असून सुमारे 70 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या वयाच्या 37व्या वर्षी त्यांची राष्ट्रीय व्याख्याता या पदावर नियुक्ती केली. अथर्व वेदाच्या परंपरेच्या संशोधनासाठी ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने त्यांना शिवदासानी फेलो म्हणून नियुक्त केलं. नुमाता व्हिजिटिंग प्रोफेसर ऑफ बुद्धी स्टडीज या प्रतिष्ठित पदावर हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेली त्यांची नियुक्ती हा त्यांच्या संशोधन कार्याचा मोठा बहुमान आहे. या पदावर नियुक्त झालेले ते एकमेव भारतीय विद्वान आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी
या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। पातुनो निकषग्रावा पतिहेमन सरस्वती राज्ञेतर परिच्छेदम वचसैव करोति या। या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि माझे ज्येष्ठ मित्र डॉक्टर विजय बेडेकर, या संस्थेचे इतर पदाधिकारी प्राचार्य आणि उपस्थित मित्र हो, डॉक्टर वाना बेडेकर यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि माझ्या आवडत्या विषयावर बोलायला सांगितलं, याबद्दल मी संयोजकांचा अतिशय आभारी आहे। डॉक्टर बेडेकरांचा आणि माझा परिचय जवळजवळ 30 वर्ष आहे आणि मी त्यांच्या घरी त्यांचा एक कुटुंब मित्र असल्याप्रमाणे येत जात असतो, हे माझं भाग्य समजतो। त्यांचे वडील डॉक्टर बेडेकर यांचाही मला सहवास त्यानिमित्तानं लाभला आणि त्यांची कार्यतत्परता, उद्यमशीलता, त्यांचं चारित्र्य, त्यांचं आरोग्य, त्यांची प्रसन्न मुद्रा, या सगळ्या गोष्टी अविस्मरणीय आहेत। डॉक्टर बेडेकरांनी फार चांगलं सांगितलं की मरावे परी कीर्ती रूपे उरावे। त्यांच्या वडिलांनी केवळ वैद्यकीय व्यवसाय केला नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही फार मोठं कार्य केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। अशा प्रकारची उद्यमशीलता या पिढीमध्ये होती, त्या पिढीमध्ये व्यासंग होता आणि ते सगळे आदर्श आमच्यासारख्यांच्या पुढे असल्यामुळे जे काही थोडंसं काम करता आलं ते आमचं प्रेरणास्थान आहे असं मी म्हणेन। त्यामुळे या त्यांच्या स्मृतिदिनी मला इथे निमंत्रित केलं याबद्दल मी खरोखरीच आभारी आहे। मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। या निमित्ताने मला आणखी 2 महापुरुषांची आठवण होते। हा दिवस हा त्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे आणि त्यांचंही स्मरण केलं पाहिजे। हे 2 महापुरुष म्हणजे बौद्ध विद्येचे प्रचंड अभ्यासक महापंडित राहुल सांकृत्यायन आणि बौद्ध धर्माचं भारतात पुनरुज्जीवन करणारे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पंडित राहुल सांकृत्यायन यांचाही हा स्मृतिदिन आहे आणि डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आहे। या दोनही महापुरुषांनी भारतामध्ये आपापल्या क्षेत्रात अतिशय मोठं काम केलं। पंडित राहुल सांकृत्यायन यांची माहिती फार थोड्या लोकांना असेल, त्यांच्या संबंधी मी सांगणार आहे। डॉक्टर बाबासाहेबांची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांनी या देशामध्ये लयाला गेलेल्या बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि वर्षानुवर्ष परंपरेच्या जोखडात बांधल्या गेलेल्या समाजाला मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, पण तो केवळ त्यांच्या एका विशिष्ट समाजापुरता नव्हता, तो सगळ्या भारतासाठी होता। आणि माझं जे काही आज संस्कृत विद्येचं आणि बौद्ध विद्येचं अध्ययन झालेलं आहे त्या अध्ययनाच्या आधारावर मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेबांचं लेखन, त्यांचे विचार, त्यांची दृष्टी या सगळ्याचा अतिशय गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे
आणि त्यांचा जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म, या ग्रंथाचा खरोखर अभ्यास करणं आवश्यकता आहे. मी त्या अनेक वेळा वाचला आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी तो वाचावा असं मला खरोखरीच वाटतं. संस्कृतच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला असं जर अनेक वेळा जाणवलं आहे की संस्कृत विद्या म्हणजे काय याची सर्वसामान्य लोकांना फार थोडी माहिती असते. किंबहुना मी तर असं म्हणेन की भारतामधल्या संस्कृत विद्येच्या अभ्यासकांनाही त्याची पुरेशी माहिती नसते, अगदी जुजबी, काही विषयांची तर जुजबी तोंडओळख असते. संस्कृतबद्दलचे अनेक समज आणि गैरसमज समाजामध्ये आणि अभ्यासकांच्या मध्ये सुद्धा आहे. कधी कधी शाळेत जायचा प्रसंग येतो, त्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारण्याचा प्रसंग येतो, ते निमित्त असतं संस्कृत दिनाचं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा करतात. मी विद्यार्थ्यांना विचारतो की आज संस्कृत दिन का साजरा करतात, मग एखाद्याने उत्तर द्यायचं की संस्कृत भाषा ही नारळासारखी आहे, वरवर टणक आहे पण आत गोड पाणी आहे, मधुर आहे. व्याकरणाने ती अगदी पक्की केली असल्यामुळे वरवर ती फार कठीण वाटते. दुसऱ्या कोणीतरी उत्तर दिलं ह्या रक्षाबंधनाचा दिवस आहे त्यामुळे संस्कृतच्या रक्षणाचं आपण व्रत घेतलं पाहिजे म्हणून आहे. हे सगळे जे काय असतं की स्पष्टीकरण जी असतात किंवा समज असतात ते आपापल्या विचार पद्धतीमुळे होत असतात. का बरं संस्कृत दिन साजरा करायचा? तर म्हणजे मराठीचा दिनही आता साजरा करतात, इंग्रजीचा दिन काही कोणी साजरा करत नाही, कारण रोजच ती भाषा बोलली जाते. पण मराठीचाही दिन साजरा करायची आता वेळ आली आहे, कारण बोलली जात झाली असली तरी ही भाषा राहील का नाही अशी भीती वाटायला लागली आहे. आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपल्याला मराठीचं स्मरण करायला लागतं आणि मग त्यावेळी नेहमीची कंठाळी भाषणं होतात, मराठी भाषेची महती, अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता आणि अभिजात भाषा, अजून तिला दर्जा मिळत नाही, मान्यता मिळत नाही वगैरे सगळी भाषणं होतात आणि नंतर मग पुन्हा त्या दिवशी सगळं संपतं. पुन्हा वर्षाने आपल्याला आठवण होत असते. संस्कृतच्या बाबतीतही तसंच आहे. काही वेळा संस्कृत दिन साजरा करतात, संस्कृत सप्ताह साजरा करतात, मोठी मोठी भाषणं होतात, संस्कृतचं जागतिक महत्त्व सांगितलं जातं, राजकीय क्षेत्रातले व्यक्तीसुद्धा येतात आणि शासन या सरणी संबंधी सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहे असंही सांगण्यात येतं. त्यानंतर फारसं काही घडत नाही, किंवा जे घडायला नको ते घडतं आणि घडायला पाहिजे ते घडत नाही. तरी आपण ते साजरा करत असतो कारण आपल्याला ते स्मरण ठेवायला लागतं. आणि मग संस्कृतचे अभ्यासक विशेषतः प्रचारक म्हणतात की संस्कृत बोललं पाहिजे, रोज बोललं पाहिजे, घराघरात संस्कृत गेलं पाहिजे, म्हणजे ते संस्कृत टिकेल. अशा प्रकारचे संस्कृत संबंधीचे अनेक समज गैरसमज आहेत. संस्कृत संबंधीचे मोठे मोठे दावे ज्याला टॉल क्लेम्स म्हणतात तसेही केले जातात. सगळ्या जगात संस्कृतचा अभ्यास होतो आहे. बघा बघा, अमेरिकेतून एक कोणीतरी आलंय, जर्मनीतून आलंय, हंगेरीतून आलंय, जपानवरून आलंय, तिकडे संस्कृत चालतं. जर्मनीमध्ये ठिकठिकाणी संस्कृतचा अभ्यास होतो आणि आपण करत नाही असा एक समज, गैरसमज. आणखी एक गैरसमज की लंडनमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत शिकवलं जातं, हाही एक गैरसमज आहे. लंडनमधल्या किंवा लंडन जवळच्या एका शाळेमध्ये संस्कृत शिकवण्याची चांगली सोय आहे. मी तिथे जाऊन आलो आहे, डॉक्टरांनी मला वाटतं त्या शाळेला भेट दिलेली आहे, पण तरीही सगळीकडे संस्कृतचा अभ्यास होत नाही. परदेशामधल्या विद्यापीठांमध्ये ही काही विद्यापीठांमध्ये काही प्रमाणामध्ये अभ्यास होतो. सगळ्या विद्यापीठांमध्ये सगळ्या देशांमध्ये अभ्यासाची सोय असते असं नाही.
त्यामुळे अशा प्रकारचे दावे केले जातात ते बरोबर नाही. आणखी एक, संस्कृत दिनाच्या निमित्ताने भाषणामध्ये सांगितलं होतं की संस्कृत भाषा फार सोपी आहे, आणि मग ती गाणी वगैरे तयार केलेली असतात, अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा नच कठीणा. तेव्हा मी लोकांना सांगतो की कुणाला संस्कृत येत आहे असं वाटत असेल तर या, मी तुम्हाला एक ग्रंथ देतो, त्या ग्रंथामधला तुम्ही एक उतारा वाचा आणि मला अर्थ सांगा, किंवा एक श्लोक वाचा आणि अर्थ सांगा. कारण मला 40 वर्ष संस्कृत मी शिकवतो आहे पण मला अर्थ समजत नाही. संस्कृत सोपं आहे का कठीण आहे? कुठली भाषा सोपी असते आणि कठीणही असते? मराठीचं उदाहरण घ्या, इंग्रजीचं उदाहरण घ्या. अहो, तुम्ही आम्ही जे बोलतो ना ते आपल्याला सोपंच बोलायला लागतं. आपण जर फार कठीण बोलायला लागलो तर लोकांना कळत नाही. कठीण का होतं? आपण अपरिचित शब्द वापरतो, किंवा वापरत असलेले शब्द लोकांना अपरिचित असतात. एकाला मी सांगितलं की अरे जरा ते फाटक लावून घे, तर तो म्हणाला फाटक काय? म्हणता काय रेल्वेचं फाटक आहे काय? गेट म्हणा की. आता गेट का म्हणायचं आणि फाटक का नाही म्हणायचं? मग रेल्वेचंही गेटच असतं ना. पण अशा प्रकारे मराठी भाषेमधले सुद्धा अनेक शब्द हे आता लोक विसरत चाललेले आहेत, आणि त्यामुळे त्या भाषेचं काय करावं असं वाटतं. तेव्हा आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळी लोकांना समजेल अशा भाषेत असे शब्द वापरून, असे शब्द प्रयोग वापरून आपण बोलत असतो ते सोपंच असतं. अशी एक कथा सांगतात की पुण्यामध्ये कुणाला तरी, एका परदेशी माणसाला, इंग्रज माणसाला असं वाटत असेल की आपल्याला फार चांगलं मराठी येतं. लोकमान्य टिळकांना ते समजलं तेव्हा त्यांना तो भेटला, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आगरकरांकडे जाऊन या. ते आगरकरांकडे गेले तेव्हा आगरकर घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने दाराआडून सांगितलं इकडून बाहेर जाणं झालंय. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, त्याला काहीच समजेना. आणि तो परत आला, त्याला काहीही समजलं नाही की इकडून बाहेर जाणं झालंय. तो म्हणला हा काहीतरी बहुतेक कर्मणी प्रयोग असावा, पण म्हणजे काय? तेव्हा हा प्रयोग जर माहिती नसेल तर ती भाषाही समजणार नाही. तसंच संस्कृतचं आहे. मी जर आत्ता संस्कृतमध्ये बोलायला लागलो तर मी ह्या सगळ्या उपस्थितांच्या मध्ये संस्कृतचं ज्ञान किती आहे हे पाहून मी बोललं पाहिजे, नाहीतर मी संस्कृतमध्ये फार छान बोलतो आहे असं लोकांना वाटेल पण कळणार काही नाही. तेव्हा ही भाषा आपण जी बोलतो ती भाषा, आपण जे लिहितो, जे नाटकामध्ये संवाद असतात, ते संस्कृत सोपं असतं. ते सोपं असायला पाहिजे, नाहीतर कळणार नाही. पण म्हणून सगळं संस्कृत सोपं नाही. अगदी कालिदासाच्या काव्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यात रस घ्यायचा असेल, चांगलं समजायचं असेल, तर चांगलं संस्कृत यायला पाहिजे. आणि त्यामुळे संस्कृत प्रचारक जर म्हणत असतील की संस्कृत सोपं आहे आणि सोपं तुम्ही आम्ही शिकवतो, तर ते अर्धसत्य आहे. ते शिकवतात ते सोपं असतं, बोलतात ते सोपं असतं, पण संस्कृत कशासाठी शिकायचं आहे? या ठिकाणी मी संस्कृतचा प्रचार करणं किंवा संस्कृत संभाषण हे याला कमी लेखत नाही, पण तो प्रारंभ आहे, ते साधन आहे, ते साध्य नाही. साध्य काय आहे? आज ज्ञानप्रभा या पोर्टलचं उद्घाटन झालंय, ही फार मोठी गोष्ट आहे. या गोष्टीचं महत्व जर लोकांना कळत नसेल तर खरोखरीच दुर्दैव म्हणावं लागेल. आज ज्ञानाचं भांडार या निमित्ताने खुलं होत आहे. आपल्याला आपल्या घरात बसून जगामधल्या कुठल्याही देशामध्ये असलेली सामग्री आपल्या कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, इंटरनेटच्या दृष्टिकोनातून आपल्याला या माध्यमाने मिळू शकते. अशा सगळ्या गोष्टी चालत आहेत. त्यामध्ये संस्कृतचं महत्त्व काय? तर संस्कृतचं जागतिक स्तरावरचं महत्त्व आहे ते संस्कृतचं ज्ञान भांडार. आणि ते ज्ञान भांडार केवळ मला संस्कृत बोलता येतं एवढ्यानी ते ज्ञान भांडार खुलं होणार नाही, तर त्याला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणूनच जागतिक स्तरावर पूर्वीच्या काळामध्ये संस्कृतचा अभ्यास कसा केला जात असे, कोणी केला आणि आज काय चालतं आहे, याची माहिती होणं आवश्यक आहे.
आणि म्हणून मी या ठिकाणी या विषयावर बोलायचं असं ठरवलं. काय आहे ही संस्कृत भाषा? त्याला देववाणी म्हणतात. का बरं देववाणी म्हणायचं, का देवभाषा म्हणायचं? देवांची वाणी म्हणजे पवित्र आहे. पण मग इतर भाषा पवित्र अपवित्र आहेत का? एकनाथ म्हणायचे म्हणाले आहेत, संस्कृत भाषा देवे केली प्राकृत काय चोरांपासूनही आली. मराठी सारखी भाषा, हिंदी सारखी भाषा, बंगाली सारखी ह्या अपवित्र आहेत का? ज्ञानेश्वरांनी वापरलेली मराठी अपवित्र आहे का? मग हिला देववाणी का म्हणायचं? माझ्या मते त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी त्या भाषेला देववाणी म्हणायला सुरुवात केली त्याच वेळी ती लोकांपासून दूर गेलेली होती. देव जसे स्वर्गात असतात, लांब असतात, सहजासहजी दिसत नाहीत, आपल्याला पोचता येत नाहीत आणि आपण पोचलो तर परत येऊ शकत नाही, अशा ठिकाणची भाषा आहे की काय? फार प्राचीन काळच्या लोकांची भाषा आहे हा एक अर्थ. देवांनी बोललेली भाषा म्हणजे ती परफेक्ट असणार, शुद्ध असणार हा एक अर्थ. पण त्याचबरोबर ज्या काळामध्ये त्याला देववाणी असा शब्द प्रयोग वापरायला लागला त्या काळी तिला पावित्र्य तर दिलं गेलंच, पण त्याचबरोबर ती भाषा आमची नाही, आपली नेहमीची बोलणारी भाषा नाही हेही त्याच्यातून सूचित होत असावं असं मला वाटतं. मला माहिती नाही हा अर्थ कोणी सांगेल का, कारण तो फारसा आवडणारा नाही. अध्ययन करताना सगळ्याच आवडत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, स्वीकारल्या पाहिजेत असं नाही. काही वेळा आपल्याला न पटणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टींना सुद्धा वास्तव म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. संस्कृत विद्येच्या बाबतीत तसंच आहे. त्यामुळे ही भाषा किती प्राचीन आहे, अगदी वेदातली भाषा. वेदातल्या भाषेला आपण संस्कृत म्हणायचं का? त्याला संस्कृत म्हणत नाहीत. किंवा ज्या भाषेला संस्कृत म्हणतात त्या भाषेला सुद्धा संस्कृत कधी म्हणायला लागले? इसवी सनाच्या साधारणतः 5व्या 6व्या शतकाच्या सुमाराला, अगदी 5व्या शतकाच्या आसपास संस्कृत मधला पहिला उत्कृष्ट कोश तयार झाला, पद्यमय कोश तयार झाला. आणि तो कोश म्हणजे एक प्रकारचा थेसॉरस आहे, समाना अर्थी शब्दांची जंत्री करणारा अमरकोश. हा अमर सिंह नावाच्या पंडितानं लिहिलेला हा कोश आहे जो त्या काळानंतर लोकप्रिय झाला आणि त्यानंतर अनेक कोश तयार झाले. त्यापेक्षाही हा सरस ठरला, त्याची लोकप्रियता आजही आहे, शेकडो टीका त्याच्यावर झाल्यात. ह्या कोशामध्ये भाषेसंबंधीचे जे शब्द आहे, भाषा या अर्थाने ते असं आहे, ब्राह्मी तू भारती भाषा गीर वाक वाणी सरस्वती. सरस्वती म्हणतात, गीही म्हणतात, वाक म्हणतात, वाणी म्हणतात, ब्राह्मी म्हणतात, भारती म्हणतात, पण संस्कृत नाही. पाणिनीच्या सगळ्या अष्टाध्यायीमध्ये संस्कृतम ही भाषा भाषा या अर्थाने शब्द नाही. वेदामध्ये संस्कृत असा भाषेचा उल्लेख नाही. पतंजलीचं महाभाष्य हा मोठा टीका ग्रंथ भाष्य ग्रंथ इसवी सनाच्या 2व्या शतकामध्ये पाणिनीच्या अष्टाध्यायीवर लिहिला. त्या महान आचार्यांसुद्धा त्या भाषेला संस्कृत म्हटलं नाही. तर त्याचा पुरावा आपल्याला जवळजवळ 7व्या 8व्या शतकामधल्या दंडी नावाच्या कवीच्या काव्यादर्श या काव्यशास्त्रावरच्या ग्रंथामध्ये मिळतो. तिथे ते असं म्हणतात, संस्कृत नाम दैवी वाक अन्वाख्याता महर्षी. संस्कृत ही दैवी वाणी आणि ती महर्षी लोकांनी सांगितलेली आहे, महर्षी लोकांनी तिचा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला संस्कृत भाषेचा संस्कृत म्हणून उल्लेख फार नंतर आढळतो. का तिला संस्कृत म्हटलं? तर ती सुसंस्कृत आहे, संस्कारित भाषा आहे, तिच्यावर पूर्ण संस्कार झाले आहेत, ती शुद्ध भाषा आहे, तिचं व्याकरण शुद्ध आहे. आणि त्यामुळे पाणिनीच्या व्याकरणाच्या आधारावर जे संस्कृत लिहिलं जातं, बोललं जातं, त्याला संस्कृत म्हणायचं. बाकी सगळं प्राकृत किंवा भ्रष्ट संस्कृत आहे. आणि म्हणून संस्कृतचा अभ्यासक म्हणून मी असं म्हणेन की तुम्ही बोला सोपं लिहा, पण पाणिनीच्या परंपरेला धरून तुम्ही लिहा.
त्याला सोडून लिहिलं तर त्याला संस्कृत म्हणता येणार नाही, तर दुसरं काहीतरी नाव द्यावं लागेल. आणि असंच झालेलं आहे. संस्कृतच्या संबंधी विचार करताना आपल्याला असं दिसतं की दोन प्रवाह समाजामध्ये होते. संस्कृत बोलणाऱ्यांचा एक वर्ग आणि प्राकृत बोलणाऱ्यांचा दुसरा वर्ग. संस्कृत अगोदर की प्राकृत अगोदर असाही वाद घातला जातो. खरं म्हणजे या वादाला निश्चित उत्तर देता येत नाही. वेदाच्या काळी जी भाषा होती ज्याला आपण वैदिक भाषा म्हणू, संस्कृत भाषा म्हणू किंवा संस्कृतच्या पूर्व अवस्थेची भाषा असं म्हणू, त्या भाषेच्या वेळेला सुद्धा ती भाषा न बोलणारा असा समाज त्या काळात त्या देशात त्या खंडामध्ये होता. तो कुठे होता हा विवाद्य प्रश्न आहे. कदाचित तो भारताबाहेर असेल, कदाचित भारतात असेल, कदाचित अफगाणिस्तानच्या भागात असेल, पण त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक होते आणि वेदाची भाषा बोलणारेही लोक होते. आणि त्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला त्या भाषेमध्ये नसलेले असे अनेक शब्द दिसतात ज्याचा अर्थ कसा लावायचा असा प्रश्न पडतो. तेव्हा कुठल्याही समाजामध्ये एक भाषा जरी लोक बोलत असले तरी इतर भाषा बोलणारे लोक असतात. त्या दोन्ही भाषांचा परस्परांशी संबंध येतो, इंटरॅक्शन होते, त्या दोन्ही भाषांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. आणि मग ती जी प्रतिष्ठित लोक बोलतात ती या भाषेचा सुद्धा बोलण्याच्या ओघामध्ये त्या भाषेमध्ये बदल होत जातात आणि मग त्याचं प्राकृत तयार होतं. आजही प्रमाण भाषेच्या बाबतीमध्ये जे सगळं चाललेलं असतं आणि हाकाटी चाललेली असते की प्रमाण भाषा कशाला, असं सांगितलं परवा कोणीतरी साहित्य संमेलनात. प्रमाण भाषा ही जी संस्कृत ही प्रमाण भाषा होती म्हणून प्रमाण भाषेसंबंधी सांगितलं पाहिजे की प्रमाण भाषा ही एक सोय आहे आणि ती सोय त्याच्यामध्ये अधिकृतता आहे, त्याच्यामध्ये कायद्याचा प्रश्न आहे. ज्या भाषेमध्ये बोलल्यानंतर ते अधिकृत होईल, जे कायदेशीर होईल, जे तुम्हाला मला समजेल, ज्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती झाली आहे, ज्या भाषेचं व्याकरण तयार झाले, ज्या भाषेचे कोश तयार झाले, त्या भाषेला आपल्याला प्रमाण भाषा म्हणून म्हणावं लागतं. आणि मग म्हणून मराठी सुद्धा जी वेगवेगळ्या भाषात बोलली जाते, भागात बोलली जाते महाराष्ट्रामध्ये, त्यामधल्या एका विशिष्ट, त्याला तुम्ही पुणेरी म्हणा, त्या पुणेरी मराठीला पुणेरी लोकांनी, पुण्याच्या लोकांनी प्रमाण भाषा म्हणून डिक्लेअर केलं असं म्हणा. पण ती एक सोय आहे, त्याचा अर्थ इतर भाषा अप्रमाण नाहीत. मराठी भाषा ही वेगवेगळ्या ठिकाणी जी बोलली जाते तीही भाषाच आहे, फक्त ती आपल्याला अधिकृत भाषा, शासकीय दृष्टिकोनातून अधिकृत भाषा असं म्हणता येत नाही. इंग्रजी भाषा सुद्धा अनेक प्रकारे लोक बोलतात, पण तरी सुद्धा ऑक्सफर्ड इंग्लिश नावाचा काही प्रकार आहे, प्रमाण इंग्रजी नावाचा प्रकार आहेच. प्रत्येक भाषेचा अशा प्रकारे प्रमाण या दृष्टीने विचार करावा लागतो. त्याचा अर्थ इतर लोक बोलतात ते हिणकसच आहे असं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी नेहमी असं म्हणतो की संस्कृत भाषेचा अभ्यासक म्हणून मी सांगेन की शुद्ध आणि अशुद्ध या कल्पना डोक्यातून काढून टाका. नेहमी मी सांगतो की पु ल देशपांड्यांचं एक फार वाक्य चांगलं आहे ती फुलराणीमधली, की नव्हता जर शुद्ध आहे तर व्हता आहे अशुद्ध का. तच आहे, तुम्ही फक्त नव्हता याला शुद्ध म्हणताय आणि होता हे शुद्ध म्हणता, व्हता हे मात्र ग्रामीण म्हणता किंवा अशुद्ध म्हणता. ती बोली आहे, त्या बोलीत व्हता म्हणतात, आम्ही त्याला होता असं म्हणून स्वतःला प्रतिष्ठित समजतो. तर ह्या अशा प्रकारे भाषा ह्या एकदा जनप्रवाहात मिसळल्या, बोलण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे परिणाम त्याच्यावर होत असतात, तेच संस्कृतचं झालेलं आहे. आणि म्हणून संस्कृत ही जरी अगदी परफेक्ट लँग्वेज पाणिनीच्या दृष्टिकोनातून अशी केली आणि तिला तिच्या शुद्धतेबद्दलचा आग्रह असला तरी तो शुद्धतेबद्दलचा आग्रह पाळला गेला नाही. पतंजलीने असं सांगितलं की शुद्ध बोलायचे, अपशब्द वापरायचे नाहीत. भाषेमध्ये एक शुद्ध शब्द आणि अनेक अपशब्द असतात. अपशब्द याचा अर्थ भ्रष्ट शब्द, मराठीतला अपशब्द हा अर्थ नाही आहे तिथे. एकैकस्य शब्दस्य भूयांसा अपशब्दा भवंती. गाय ह्यासाठी गौहु असा शब्द आहे, पण गोणी गावो गोपतलिका अशा प्रकारे अनेक त्यांनी शब्द सांगितले की हे भ्रष्ट शब्द आहे, अपशब्द आहे. हे का आले, लोक बोलता बोलता त्यांनी
त्यांना तसं वाटायला लागलं की असं बोलावं तसं बोलावं, एका शब्दाचे अनेक शब्द तयार झाले. आणि तसंच अनेक भाषांचं झालंय, मराठीच्या बाबतीत झालेलं आहे. मराठीत जे संस्कृत शब्द आले त्यामध्ये आपण तद्भव शब्द आणि तत्सम शब्द वापरतो आणि मग म्हणून म्हणतो की पाणी हा तद्भव शब्द आहे आणि पाणी हे मात्र ग्रामीण संस्कृत आहे, ग्रामीण मराठी आहे. का बरं पाणी यम असा संस्कृत शब्द आहे तर पाणी हा शब्द त्याला जवळचा आहे ना, त्याला पाणी म्हणून तुम्ही शुद्ध करता, खरं म्हणजे तुम्ही अशुद्ध बोलता. किंवा शुद्ध अशुद्ध या कल्पना सगळ्या त्या त्या समाजाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. संस्कृतच्या बाबतीमध्ये हेच झालंय, जरी इकडे शुद्धतेचा आग्रह धरला तरी लोकांना हवं तसं त्यांनी लिहायला सुरुवात केली. वेदानंतर महाभारत आहे, रामायण आहे, पुराण आहेत. या महाभारतातलं संस्कृत पहा, ते ना वेदातलं संस्कृत ना पाणिनीचं संस्कृत, त्याला आर्ष संस्कृत असं म्हणायचं, एपिक संस्कृत म्हणायचं. पुराणातलं संस्कृत हे एपिक संस्कृत म्हणायचं, तो एक मधला स्तर आहे. पाणिनीनं भाषा ही शुद्ध केली किंवा शुद्ध भाषा कशी हे सांगितलं, त्याचे नियम घालून दिले, त्या नियमात न बसणारी त्यापूर्वीची भाषा. म्हणून पाणिनीचे नियम त्याला लावायचे नाहीत, पाणिनीचे नियम वेदाला लावायचे नाहीत, कारण त्याच्या पूर्वीच आहे ते. पण पाणिनीचे नियम नंतरच्या काळात लावायला लागले, पण लोकांनी ते पाळले नाहीत, ते बंडही होतं एक प्रकारचं. आणि ते बंड करणाऱ्यांमध्ये बौद्ध अभ्यासक हे फार मोठे होते. आणि त्याचं कारण आहे, ते कारण आहे, आज जो वाद चालतो तशाच प्रकारचे वाद पूर्वीच्या काळी चालत होते. मी आपल्याला सांगितलं की पतंजलीनं अशा प्रकारे नियम घालून दिले की शुद्ध बोलायचं, हे शुद्ध आहे हे अशुद्ध आहे. आणि मग शुद्ध भाषा, शुद्ध उच्चार, वेदांचा शुद्ध उच्चार, वेदांच्या स्वरामध्ये सुद्धा बदल होता कामा नाहीये. आणि जर झाला तर जर त्या ऋत्विजानं पुरोहितानं मंत्र म्हणताना स्वराचाही चूक स्वराचीही चूक केली तर त्याची शिक्षा यजमानाला होते, ते पाप होतं आणि त्याचा फटका यजमानाला बसतो, पाहिजे त्याला फळ मिळत नाही किंवा वाईट होतं. आणि असं सांगितलं की एका ऋत्विजानं एका पुरोहितानं यज्ञातले मंत्र म्हणताना इंद्रशत्रू ह्या शब्दाचा वेगळा उच्चार केला, वेगळा स्वर त्याच्यामध्ये लाव हे केला, स्वर बदलला, अर्थ बदलला आणि त्यामुळे त्या यजमानाचीच हत्या झाली, अशी एक कथा आहे. आणि त्यामुळे वेदाचा अर्थ लावला नाही तर चालेल, पण वेद आम्ही रक्षण आमचं केलं पाहिजे. आणि म्हणून पतंजलीनं सांगितलं की वेदाचं रक्षण करण्याकरता, भाषेचं रक्षण करण्याकरता व्याकरणाचा अभ्यास केला पाहिजे. ही एक प्रकारची शुद्धतेची कल्पना, शुद्धतेचा आग्रह. आणि मग आम्ही शुद्ध बोलतो तो आमचा शुद्ध बोलणारा समाज, आणि मग शुद्ध न बोलणारा अशुद्ध बोलणारा हा दुसरा समाज. ही समाजातली दरी त्या भाषेतून निर्माण झाली. भाषेच्या पाठीमागे आयडेंटिटी आली, भाषेच्या पाठीमागे आयडियॉलॉजी आली, आणि मग ती भाषा आम्ही ठेवायची. आम्ही शुद्ध बोलायचं, आम्ही शुद्ध लिहायचं, आणि इतर जे बोलत नसतील लिहित नसतील ते आमचे नाहीत, हे आपले आणि परके हा भाग तिथे निर्माण झालेला आहे. ते झालं तर मग लोकांनी त्याला असाही समाज आहे की त्यांनी त्याला चॅलेंज केलेला आहे की तुम्ही कोण सांगणार असं लिहा म्हणून, तुम्ही कोण सांगणार अशी रचना करा म्हणून, या छंदात तयार करा म्हणून, असंच करा म्हणून. यशोसुतांनी जसा बंडाचा झेंडा उभारला, अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता म्हणून सांगावया कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुसतो तुम्हाला, अशाच प्रकारचा आग्रह प्राचीन काळामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून वेद परंपरा आणि वेद परंपरा जपणारे लोक, त्यांची भाषा आणि वेद परंपरेला विरोध करणाऱ्या समाजाची भाषा यात अंतर पडत गेले. पण त्या समाजाने सुद्धा संस्कृतचा अभ्यास केला आणि त्यामधले बौद्ध हे फार मोठे अभ्यासक आहे. आणि त्याचं मूळ बुद्धाच्या विचारामध्ये जातं. भगवान बुद्धाकडे, त्यांच्याकडे एकदा काही भिक्षू आले आणि म्हणाले की भंते भगवान, हे मी काय पाहतो आहोत की तुमचे आपले शिष्य हे ठिकठ्याकडे जाऊन प्रवचन देत आहेत, तुमच्या विचारांचा प्रसार करत आहेत,
पण ते लोकांच्या भाषेत सांगताना त्याच्यामध्ये बदल होतोय, शब्दांमध्ये बदल होतोय. तर आपण असं करूयात की वेदाची जशी भाषा आहे ना आणि वेदाचे मंत्र जसे आहेत ना ते पक्के आहेत, त्याच्यात काही बदल होत नाही. तसे तुमचे विचार आहेत ते आपण वैदिक भाषेमध्ये छांदस भाषेमध्ये पक्के करूयात आणि मग ते लोकांना देऊयात. बुद्धाने सांगितलं तुम्ही लोक मूर्ख आहात असलं काही करू नका. मी जर संस्कृत भाषा सोडून, संस्कृत हा शब्द नव्हता, वेदाची भाषा सोडून प्राकृत भाषेमध्ये लोकांच्या भाषेत सांगतो आहे तर लोकांना लोकांच्या भाषेतच सांगायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी माझे भिक्षू शिष्य जातील त्यांनी त्या त्या ठिकाणी लोकांना समजेल अशा भाषेत त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. माझे शब्द हे आहेत ते असे इंटॅक्ट ठेवून शुद्ध ठेवून ते लोकांच्या पुढे एखाद्या रेकॉर्ड सारखे वाजवायचे हे चालणार नाही, असा त्यांनी त्या सगळ्या परंपरेला आघात देणारा विचार मांडला आणि सांगितलं की शब्दाला महत्व नाही, अक्षराला महत्व नाही, अर्थाला महत्व आहे. हा विचार हा वेद परंपरेला धक्का देणारा होता, कारण त्या काळामध्ये सुद्धा वेदाच्या परंपरेमधला अर्थ निघून जायला लागला, अर्थ दुर्बोध व्हायला लागला. वेद म्हणायचे आणि मंत्र म्हटलं की सगळं संपलं. मंत्राला सामर्थ्य, शब्दाचं सामर्थ्य आहे. वस्तुतः वेदाच्या परंपरेतलाच हा विचार आहे की जे काही म्हणायचं असेल ते अर्थ समजून म्हणा, अर्थ समजून पाठ करा. यास्काचार्य हे फार मोठे आचार्य होते ज्यांनी निरुक्त नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, स्थाणुरयम भार हार किलाभूत अधित्य वेदन्न विजानाती योर्थम अर्थज्ञ इत सकलम भद्रमश्नुते नाकमेती ज्ञान विधूत पापमा. अर्थ असा, आशय असा की अर्थ न समजता जो म्हणतो तो ओझ वाढणारा गाढव आहे, ओझ वाढणारा बैल आहे. स्थाणुरयम भार हार किलाभूत अधित्य वेदन्न विजानाती योर्थम. वेद म्हणत आहे पण त्याला अर्थ माहिती नाही, तो भार वाहणारा आहे. गंमत अशी की आपले पूर्ण त्यांच्याबद्दल मला श्रद्धा आहे, अनादर नाही, पण जे वेद म्हणतात ते अर्थ समजून म्हणत नाही, ते फक्त पाठ करतात आणि हा मंत्र सुद्धा ते अर्थ न समजता पाठ करतात आणि म्हणतात. अर्थाची परंपरा दुर्बोध होत चाललेली होती आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्याला विरोध केला. लोकांना सांगितलं की लोकांना समजेल अशा भाषेचा आणि शेवटी अर्थाला महत्व द्या, आशयाला महत्व द्या, शब्दाला महत्व नाही. हा वेद परंपरेमधला वेद, संस्कृत भाषा, त्यातले शब्द, त्यातले उच्चार या सगळ्याला धक्का देणारा विचार होता. तोच विचार आपल्याला पुढे गेलेला दिसतो आणि म्हणूनच पुढच्या काळामध्येही जे काही बौद्ध तत्वज्ञान झालं, जे काही बौद्ध ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये सुद्धा शब्दाला महत्व नाही, अर्थाला महत्व आहे, आशयाला महत्व आहे. द स्पिरिट इज इम्पॉर्टंट, नॉट द लेटर्स. त्यातलं स्पिरिट लक्षात घ्या, काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या, काय म्हटलंय त्या शब्दावर जाऊ नका. हा एक प्रकारचा व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार आहे, भाषा स्वातंत्र्या विचार आहे, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार आणि आपल्या इतक्या जुन्या काळात सापडतो. अशा प्रकारे संस्कृत, त्याचबरोबर बोलली जाणारी प्राकृत आणि मग प्राकृतचा संस्कृतवर प्रभाव, संस्कृतचा प्राकृत प्रभाव, हे त्या त्या कालखंडात घडत आलेलं आहे. अगदी पतंजलीनं सांगितलंय, गोष्ट सांगितली आहे की ऋषी होते काही, यरवाण अस्तरवाणो नाम ऋषयः संभूभू. यरवाण आणि तरवाण नावाचे ऋषी होते, ते यज्ञ करताना शुद्ध भाषा बोलायचे आणि यज्ञ संपला की आपापसात गप्पा मारताना मात्र ते अशुद्ध भाषा बोलायचे. हे का होत होतं? अहो घरात आपण बोलतोय ते काय आपण अगदी शुद्ध बोललं पाहिजे असं काही नसतं ना. आपण कसंही बोलतो, फ्रीली बोलतो. हे फ्री बोलणं, हे स्वतंत्रपणे बोलणं, हे मनमोकळेपणे बोलणं, हे जर भाषेचा व्याकरणाचा आपण जर असा भाऊ करायला लागलो तर बोलता येणार नाही. आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो, अगदी इंग्रजी शिकतो, तो सुरुवातीला ते कसं म्हणायचं, काय म्हणायचं, व्याकरण काय असा विचार करतो, हळूहळू ते मागे पडतं आणि आपल्याला जसं बोलायची प्रॅक्टिस होते जसं आपल्याला त्या भाषेत विचार सुरू होतात आपण बोलायला लागतो. मग त्यातून साहित्याची निर्मिती होते, त्यातून काव्याची निर्मिती होते आणि ती निर्मिती करताना चांगल्या कवीला कवीच्या पुढे व्याकरण नसतं, चांगल्या कवीच्या पुढे शब्द नसतात,
चांगल्या कवीच्या पुढे अर्थ असतो आणि तो अर्थ अभिव्यक्त करताना तो सांगताना त्याला हवे ते शब्द तो वापरतो. काही वेळा कठीण वापरेल, काही वेळा सोपे वापरेल, त्या त्या कवीच्या प्रतिभेप्रमाणे ते असतं. आणि म्हणूनच प्राचीन काळामध्ये सुद्धा असं म्हटलं की नवनिर्मिती म्हणजे काय, एव पदविन्यासास्ता एव अर्थ विभूतया तथापि रम्यम भवती काव्यम गथन कौशला. तेच शब्द असतात, तेच अर्थ असतात, पण रचना सगळे कौशल्य सारे रचनेत आहे. ती रचना नवी असते आणि म्हणून आपल्याला ते नवीन वाटत असते. आणि म्हणून आपण बघितलं की चांगलं काव्य आहे त्यावेळी परिणामकारक असे शब्द एकत्र आलेले असतात आणि कित्येक वेळा ते शब्द हे भावनेतून उत्पन्न झालेले असतात. त्या भावनेच्या भरामध्ये जे काव्य निर्माण होतं ते काव्यच, ते खरं काव्य. आणि म्हणूनच वाल्मिकीला जे सुचलं तरुणच्या पक्षाच्या मधला एकाला मारल्यानंतर त्याच्या तोंडून जो श्लोक बाहेर पडला ते नवकाव्य, ते काव्य निर्माण झालं. त्यापूर्वी अनुष्टुप छंद नव्हता का? होता, वेदामध्ये होता, पण हा अनुष्टुप छंद जास्त नियमबद्ध होता. आणि त्या ती सुरुवात आहे अभिजात भाषेच्या प्रवासाची, वाङ्मयाच्या निर्मितीची. अशा प्रकारचा प्रवास, अशा प्रकारे संस्कृत भाषेचे जे प्राचीन काळातले उपासक होते ते अनेक परंपरांमधले होते. ते केवळ वैदिक परंपरेतले नव्हते, ते जैन होते, ते बौद्ध होते, ते शैव होते, ते वैष्णव होते. नंतरच्या काळात पारसिक सुद्धा होते, नंतर मुस्लिम होते, ख्रिश्चन सुद्धा होते. या सगळ्यांनी रचना केली. त्यातल्या बौद्धांनी मघाशी सांगितल्याप्रमाणे हा भाषाशुद्धीचा, वर्णशुद्धीचा, शब्दशुद्धीचा आग्रह बाजूला ठेवला आणि मग त्याच्यातून एक निर्माण झालं ते वेगळंच रसायन, ज्याला बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत असं म्हणतात. हे कळणं ही गोष्ट कठीण आहे. दुर्दैवाने भारतामध्ये त्या भाषेचे अभ्यासकच आता उरलेले नाहीत. त्या अभ्यासाचा पाया घातला तो भारतीय विद्वानांनी घातला, परदेशी विद्वानांनी घातला. फ्रँकलिन इजर्टन नावाच्या एका अमेरिकन विद्वानाने त्याची डिक्शनरी तयार केली, त्याचा व्याकरण तयार केलं. आणि मग ते समजायला लागले की अरे ही भाषा वेगळी आहे. सुरुवातीला काय झालं, लोकांना असं वाटलं या पोथ्यांमध्ये काहीतरी चुका झाल्यात, म्हणून ते सगळं त्यांनी दुरुस्त करायचा प्रयत्न केला संस्कृत प्रमाणे. नंतर लक्षात आलं की हे दुरुस्त करायचं नाहीये, हे तसंच आहे, हीच भाषा आहे. उदाहरण द्यायचं झालं, मी मराठीचं उदाहरण देईन. मनाचे श्लोक पहा, त्या मनाच्या श्लोकाचा तुम्ही संस्कृत मराठी व्याकरणाच्या दृष्टीने अभ्यास करा, ह्रस्व दीर्घाच्या दृष्टीने अभ्यास करा आणि दुरुस्त करायला जा, बरं चालेल का? मना त्वाचिरे पूर्व संचित केले, असा ते संचित शब्दाचा संचित करावं लागतं. हे का करावं लागतं? छंद आहे, त्या छंदात ते बसतं म्हणून. तेव्हा ह्रस्व दीर्घाचा आग्रह सोडला, शब्दशुद्धीचा आग्रह सोडला आणि त्यांनी हवी तशी रचना केली. ती रचना ही चांगली आहे. पण बौद्धांनी तेवढंच केलं नाही, त्यांनी अभिजात भाषा सुद्धा आत्मसात केली आणि अतिशय सुंदर रचना केली. त्या सगळ्या रचना दुर्दैवानं लुप्त झाल्या. पण एक काळ असा होता की भारतामध्ये त्या रचना होत होत्या, त्या रचनांचा अभ्यास होत होता, त्याचा प्रसार होत होता. दोन परंपरा निर्माण झाल्या अभ्यासाच्या, एक वेद परंपरा, वेद पाठशाळा, संस्कृत पाठशाळा. त्या पाठशाळांमध्ये वेदाचा अभ्यास व्हायचा, व्याकरणाचा व्हायचा, दर्शनांचा अभ्यास व्हायचा, साहित्याचा अभ्यास व्हायचा, छंदाचा व्हायचा, कोशाचा व्हायचा. पण त्याचबरोबर इतरही परंपरा होत्या, त्यातली बौद्धांची परंपरा होती आणि बौद्धांच्या परंपरेत त्यांनी आपापल्या ग्रंथांचा अभ्यास केला. हे करताना त्यांनी, आपल्याला असं वाटतं की बौद्धांचे सगळे ग्रंथ पालीमध्ये आहेत, पण तसं नाही. बौद्धांनी चार भाषा वापरल्या. पाली हा एका संप्रदायात थेरवाद म्हणतात त्या संप्रदायाची भाषा, प्राकृतमध्ये रचना केली आहे ती महासांघिक यांची रचना. संस्कृत ज्याला मी हायब्रिड संस्कृत म्हणतो ती महायानी ग्रंथांची रचना, सूत्रांची रचना आणि अभिजात संस्कृतामध्येही रचना केली. मगाशी सांगितला तो अमरकोश हा बौद्ध पंडित होता. अष्टांग हृदय नावाचा मोठा ग्रंथ आहे आयुर्वेदातला, तो रचणारा वाग्भट हा बौद्ध पंडित होता. अश्वघोष हा इसवी सनाच्या पहिल्या शतकात ला कवी, त्यानं बुद्धचरित आणि सौंदरनंद अशी दोन महाकाव्य रचली.
तो कालिदासाच्या अगोदर होऊन गेला असं काही अभ्यासकांचं मत आहे, काही लोक त्या कालिदासानंतर होऊन गेला असं मत आहे. पण कालिदासाच्या वाङ्मयामध्ये आणि अश्वघोषाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला खूप साम्य दिसतं, कल्पनांमध्ये साम्य दिसतं. काही वेळा शब्द प्रयोग सारखे दिसतात, छंदाची रचना, संध्यांची निवड याच्यातलं साम्य दिसतं. कोणी कोणाचं घेतलं असं वाटावा असा प्रश्न आहे, तो विवाद्य प्रश्न आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ह्या अश्वघोषाच्या बुद्धचरित्र आणि सौंदर्यनंद ह्या ग्रंथांच्या पोथ्या सुद्धा भारतात सापडल्या नाही, किंबहुना भारतामध्ये एकही बौद्ध हस्तलिखित सापडलं नाही. मी भारत असं म्हणताना मेनलँड इंडिया असा त्याचा अर्थ करतो. म्हणजे काश्मीरमधल्या गिलगिट भागामध्ये काही मॅन्युस्क्रिप्ट मिळाली, नेपाळमध्ये काही आहेत, इतरत्र आहेत, पण बाकीच्या भारताच्या भागामध्ये बौद्ध हस्तलिखित सापडली नाही. आणि पुरावाही नाही की अश्वघोषाच्या या काव्यावर कोणी टीका रचलेली आहे. बुद्धचरित ह्या काव्याच्या पहिल्या 5 सर्गांवर संस्कृतमध्ये पहिल्यांदा टीका रचली ते स्वात ब्रिटिश आमदानीमध्ये होऊन गेलेल्या मोठ्या संस्कृत अभ्यासकानं, प्रचारकानं, पंडित अप्पाशास्त्री राशिवडेकरांनी ती रचना केलेली आहे. हे इतकं उत्कृष्ट काव्य भारतातून लुप्त झालं असं म्हणता येईल, त्याचा अभ्यास तर नव्हताच. गंमत अशी की कुठल्याही संस्कृत काव्यशास्त्राच्या ग्रंथामध्ये अश्वघोषाच्या काव्यामधली उदाहरणं दिलेली नाहीत. प्राकृतमधली हाल सातवाहनाच्या गाहा सत्तसई या 2000 वर्षापूर्वीच्या प्राकृतमधल्या ग्रंथामधल्या गाथांची उदाहरणं आहेत, प्राकृत उदाहरणं आहेत, संस्कृतमधली उदाहरणं आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, पण अश्वघोषाचा उल्लेख नाही. लुप्त झाला, असे अनेक ग्रंथ लुप्त झाले. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की आपली प्राचीन काळामध्ये विद्यापीठं होती, नालंदा, तक्षशिला, विक्रमशील, जगद्दल, ओदंतपुरी अशी अनेक विद्यापीठं होती. एक नागो तवकर मला वाटतं त्यांचं एक प्राचीन भारतीय विद्यापीठे म्हणून एक पुस्तक आहे, ते आपण पहा, त्यात माहिती दिलेली आहे. तक्षशिला नष्ट झाल्यानंतर नालंदाही 12व्या शतकाच्या आसपास नष्ट झाली. पण तो एक गैरसमज आहे की 12व्या शतकामध्ये सगळं काही नष्ट झालं असं नाही, 15व्या शतकापर्यंत नालंदाची परंपरा चालू होती, ती क्षीण होत गेली, नंतर संपली. या सगळी बौद्ध विद्यापीठ किंवा बौद्ध महाविहार होते, त्या ठिकाणी फक्त बौद्ध ग्रंथांचा अभ्यास होत नसे, वेदाचा व्हायचा, व्याकरणाचा व्हायचा, कोशाचा व्हायचा, छंदाचा व्हायचा, आयुर्वेदाचा होतो, ज्योतिषाचा होत असे, आणि त्यांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला परोपर्यंत दिसतं. बौद्ध आचार्य लिहिताना त्यांना ते वेदाचाही उल्लेख करतात, ते रामायणाचा करतात, ते महाभारताचा करतात. अशा प्रकारे तो एक ज्ञानसागर होता आणि त्याचा अभ्यास करताना त्यांनी हे आपलं हे फरक असं मानलं नाही. सैद्धांतिक बाबतीमध्ये नक्कीच एकमेकांचं खंडन चालू राहिलं, पण अभ्यास करताना सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे ही एक दृष्टी होती. आणि म्हणूनच जगामधल्या अनेक देशांमधले विद्यार्थी तिथे येत असत आणि मग देशाच्या बाहेर सुद्धा याचा प्रसार व्हायला लागला. आपल्याला माहित आहे, मगाशी मी संस्कृत भाषेबद्दल सांगितलं, संस्कृत भाषेची मूळ काय आहे, इंडो युरोपियन लँग्वेज असं म्हणतात, एक भाषा होती, त्यातून अनेक भाषा उत्पन्न झाल्या. संस्कृत आणि अवेस्ताची भाषा हा एक भाग झाला आणि पाश्चात्य देशामधल्या भाग हा दुसरा झाला, पण त्यांच्यामधलं साम्य, भाषाशास्त्रीय साम्य आपल्याला सापडलं 18व्या शतकामध्ये. ते म्हणजे आपण इंग्रजीतलं मदर आणि फादर आणि मराठीतलं मातृ आणि संस्कृतलं मातृ आणि पितृ हे शब्द यांचं साम्य, हे जे आहे हे साम्य लोकांना सापडलं ही आजची गोष्ट आहे. पण संस्कृत भाषेचा अनुवाद, संस्कृत भाषेमधल्या ग्रंथांचा अनुवाद, त्यातल्या ज्ञानाचा प्रसार हा प्राचीन काळी भारताच्या बाहेर पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे झाला. इकडे लोक आले, यवन आले, ग्रीक आले, अरब आले, चिनी आले, तिबेटी आले, श्रीलंकेमधले लोक आले, ब्रह्मदेशातले आले, आणि ह्या सगळ्या लोकांनी अभ्यास केला आणि ते ज्ञान आपल्या आपल्या देशामध्ये नेलं, आदान प्रदान सुरू झालं. त्याचे अनेक पुरावे आपल्याला दिसतात, आयुर्वेदामध्ये दिसतात, ज्योतिषामध्ये दिसतात. वराहमीर
बृहत संहितेचा कर्ता सांगतो, म्लेच्छाही यवनास्तेषु सम्यक शास्त्रमिदं स्थितं ऋषिवत् तेपि पूज्या सुखिं पुनर्वेद विद्विजा। आपण ज्यांना म्लेच्छ किंवा यवन म्हणतो त्यांच्यामध्ये हे शास्त्र आहे, तेही ऋषींप्रमाणे पूज्य आहेत, केवळ वेद अभ्यास वेदाचा अभ्यास करणारे द्विज ब्राह्मण नाहीत, केवळ ते पूज्य नाहीत, ते हे सुद्धा पूज्य आहेत। किंवा ज्ञानोपासकांची परंपरा ती होती। आणि मग हे भारतातलं ज्ञान, भारतामधलं आयुर्वेद, ज्योतिष, वेद, रामायण, महाभारत, कोश, व्याकरण, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्या, इतर देशांच्या वाङ्मयावर भाषांवर त्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो। बौद्ध धर्माच्या संबंधामुळे, प्रसारामुळे भारताबाहेर ठिकठिकाणी भारतीय पंडित गेले, भिक्षू गेले, इकडचे बौद्ध भिक्षू भारतात आले, ग्रंथांचे अनुवाद सुरू झाले। सर्वात प्राचीन अनुवाद आपल्याला दिसतात ते चिनी भाषेमधले, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या आसपास कुमारजीव नावाच्या मोठ्या पंडितानं अनुवाद केले। नंतर आपण ज्यांचा उच्चार युअनसंग असा करतो ते त्याचा उच्चार वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात, शेनझांग असा उच्चार करतात। त्या चिनी यात्रेकरून इथे आल्यानंतर भाषांचा अभ्यास केला, सगळ्या भारतभर हिंडून बौद्ध धर्माची स्थिती पाहिली, त्यांनी फार मोठ्या नोंदी केलेल्या आहेत आणि अनेक ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद केला। संस्कृत भाषेचा चिनी भाषेत अनुवाद करणं किंवा तिबेटी भाषेत अनुवाद करणं ही फार मोठी कसोटी आहे। त्या भाषाच वेगळ्या आहेत, त्या भाषांची प्रकृती वेगळी आहे, व्याकरण वेगळं आहे, पण त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे शेकडो ग्रंथांची भाषांतरं, पहिली भाषांतरं आपल्याला चिनी भाषेत दिसतात आणि ते अनेक ग्रंथ बौद्ध धर्म इथून लयाला गेल्यानंतर नाहीसे झाले पण अनुवादाच्या रूपात सापडले, अनुवादाच्या रूपात सुरक्षित राहिले। म्हणून आजही जे चायनीज त्रिपिटकं म्हणतात, ताईशो त्रिपिटकं म्हणतात, त्या त्रिपिटकामध्ये जे प्राचीन काळात ज्या ग्रंथांचे अनुवाद झालेले आहेत ते अनुवाद हे आपल्याला आज सापडतात। आठव्या शतकामध्ये तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि त्यामध्येही ग्रंथांचे अनुवाद झाले। ते केवळ बौद्ध ग्रंथ नव्हते, त्यामध्ये आयुर्वेद, ज्योतिष, कोश, व्याकरण असे अनेक विषय होते आणि अशा अनुवाद झालेल्या तिबेटी भाषेत अनुवाद झालेल्या ग्रंथांची संख्या 5,500 जास्त आहे। त्यातले हजार एक ग्रंथच आपल्याला संस्कृतमध्ये सापडतात, बाकीचे सगळे ग्रंथ लुप्त झालेले आहेत। आणि मग हे ज्ञान भारताबाहेर नेपाळ, तिबेट, सेंट्रल एशिया, चीन, जपान इथपर्यंत पोहोचलं आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्म, इंडोनेशियामध्ये हिंदू संस्कृती आणि बौद्ध धर्म आणि संस्कृत भाषा या सगळ्यांचा प्रसार झालेला दिसतो। त्या भाषांवर ह्याचा प्रभाव पडलेला दिसतो। इंडोनेशियाची भाषा, इंडोनेशिया ही भाषा आहे, त्यावर संस्कृतचा प्रभाव आहे। पालीनी बोट्यावरच्या भाषेवर संस्कृतचा प्रभाव आहे आणि चिनी आणि तिबेटी आणि जपानी भाषांमध्ये, मंगोलियन भाषांमध्ये अनेक शब्द हे तत्सम स्वरूपात, तद्भव स्वरूपात आणि अनुवाद स्वरूपामध्ये दिसतात। त्याचप्रमाणे इथल्या कलाही तिकडे गेल्या, इथले विचार तिकडे गेले। हाजिमे नाकामुरा नावाच्या पंडिताचं, जपानी अभ्यासकाचा एक फार मोठा ग्रंथ आहे, द वेज ऑफ थिंकिंग ऑफ ईस्टर्न पीपल, इंडिया, तिबेट, चायना अँड जपान। आपण वाचला आपल्या दिसून येईल की कसा भारतीय ज्ञानाचा प्रभाव इतर देशांवर पडला। अशा प्रकारे आपण पाहतो की जागतिक स्तरावर प्राचीन काळामध्ये संस्कृत विद्येचा अभ्यास करताना, हे मी सांगतो या भागामध्ये, आणखी दक्षिणेकडे आपण जर गेलो तर श्रीलंका आणि ब्रह्मदेश आयलंड या ठिकाणी पाली त्रिपिटकाच्या माध्यमातून आणि मग त्यानंतर संस्कृत ग्रंथही पोचले, त्यांचेही अनुवाद झाले, त्यांनी टीका लिहिल्या, या सगळ्यांचं फार मोठं योगदान। जैन परंपरेमध्ये सुद्धा संस्कृत विद्येचा अभ्यास झाला आणि जैन भांडारामध्ये काही संस्कृत ग्रंथ जे मिळाले ते बौद्धांचे संस्कृत ग्रंथ होते। मी मगाशी म्हणालो की बौद्ध असतरी की तर भारतात राहिले नाहीत, त्याला अपवाद जैन भांडाराचा। जैन भांडारामध्ये जे थोडेसे ग्रंथ हस्तलिखित मिळाली ती काही बौद्ध हस्तलिखित, कारण जैनांनी बौद्धांचं खंडन करण्याकरता त्यांचा अभ्यास केला
आणि मग हा एक कोडा आपल्याला वाटतं की बौद्ध धर्माचा प्रसार भारतातला राहिला नाही, तो लुप्त झाला, जैन धर्म राहिला, हिंदू धर्म ज्या काही स्वरूपात आहे तो राहिला आणि बौद्ध धर्म ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी मिसळून गेला असं आपल्याला दिसून येतं. हा सगळा विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की संस्कृत विद्या ही केवळ काही एका विशिष्ट वर्गाची विशिष्ट जातीपुरती अशी राहिली नव्हती, तिचा अभ्यास सगळ्यांनी केला. फक्त या अभ्यासाची जाण लोकांना असत नाही आणि संस्कृतचा अभ्यास करताना आज अभ्यासक्रमाच्या मर्यादा आहेत हे आपल्याला माहीत आहे. शाळात, कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये जर कालिदासाचा अभ्यास केला नाही, पाणिनीचा अभ्यास केला नाही, वाल्मिकीचा अभ्यास केला नाही, महाभारताचा केला नाही, तर काय करायचं? हे करायला पाहिजे, हे बरोबर आहे, पण हे म्हणजे संस्कृत असा जो काही समज आहे तो एक गैरसमज आहे. संस्कृत विद्येची भरारी फार मोठी आहे, तिचा स्पॅन फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये अशा अनेक परंपरा मिसळलेल्या आहेत. त्या परंपरांचा अभ्यास, त्या ग्रंथांचा अभ्यास, त्यांचं आदान प्रदान आणि यामध्ये जे धार्मिक संप्रदाय होते ना त्यामध्ये नेहमीच मारामाऱ्या चालत्या होत्या असं नाही, किंबहुना आपल्याला समन्वयाची दृष्टी दिसून येते. काश्मीरमधल्या 9व्या शतकामधला एक शिवस्वामी नावाचा कवी पंडित जो शैविजम शैव संप्रदायाचा उपासक होता त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि एका बौद्ध कथेवर आधारित मोठं महाकाव्य संस्कृतमध्ये लिहिलं. काय गरज पडली होती त्याला? तिथे सांप्रदायिकतेची जोखडं झापडं लावलेली नव्हती. त्या सांप्रदायिकतेतून ती विद्या मुक्त झाली पण अभ्यासकांनी मात्र तिला सांप्रदायिकतेमध्ये बद्ध केलं. मी बौद्ध विद्येचा अभ्यास सुरुवात केल्यानंतर लोकांनी म्हटलं की आता काय वेद सोडला का? मी म्हटलं वेद सोडला नाही, वेदही आहे आणि बौद्धही आहे. किंबहुना वेदाचा परंपरेचा अभ्यास केल्याखेरीज बुद्धाचे विचार कळणार नाही आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केल्याखेरीज आजचा हिंदू धर्म कळणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हा सगळा ऐतिहासिक अभ्यास करताना, त्यामधल्या संस्कृत विद्येच्या परंपरांचा अभ्यास करताना आपली दृष्टी व्यापक होत जाते. हे पाहिलं की असं की आपण फार झापडं लावतो, आपण सांप्रदायिकीचा विचार करतो. एकाने मला सांगितलं, हम हिंदू है हम बौद्धों का अध्ययन क्यों करेंगे? मी म्हटलं हम हिंदू है इसीलिए बौद्धों का अध्ययन करना चाहिए. ते काय म्हणतात, त्यांनी काय लिहिलं ते आपण समजून घेऊ ना. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की भगवान बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहेत तर त्यांचा अभ्यास काय, त्यांनी काय सांगितलं तेही समजून घेऊयात. अशा प्रकारे हा अभ्यास आपल्याला करताना जागतिक स्तरावर, आज जागतिक स्तर म्हणताना ग्लोबलायझेशनचा विचार असतो तो वेगळ्या व्यापारी दृष्टिकोनातून केला जातो, पण अभ्यासकाच्या दृष्टीने ह्या सगळ्याचा अभ्यास करणं, अगदी जपानपर्यंत आपण जाऊन पोचलो तरी सुद्धा आपल्याला दिसतं की अनेक कथा आहेत जपानी भाषेमध्ये, त्याचं मूळ भारतामध्ये आहे, अनेक शब्द आहेत त्याचं मूळ संस्कृतमध्ये आहे. हे सगळे सांस्कृतिक संबंध, त्यांचं आदान प्रदान, त्याचा अभ्यास करणं म्हणजे जागतिक स्तरावरच्या संस्कृतचा अभ्यास. आणि मग पुढच्या आता मी विषयाकडे येतो की आधुनिक काळामध्येही जागतिक स्तरावर संस्कृतचा अभ्यास चालतो तोही असा सांप्रदायिकतेच्या दृष्टिकोनातून चालत नाही. तेव्हा परदेशी विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यास करतात त्यावेळी संस्कृत, पाली, प्राकृत तिन्ही भाषांचा अभ्यास करतात. आश्चर्य वाटतं की त्या अभ्यासकांना तिन्ही भाषा येत असतात. मी संस्कृतचा अभ्यास करतोय मला पाली येत नाही, प्राकृत येत नाही असं म्हणणारे अनेक लोक आहेत आणि त्यांना त्याची गरज वाटत नाही. खरं म्हणजे अभ्यास करताना या तीनही अभिजात भाषांचा अभ्यास झाला पाहिजे. परदेशात ही सक्ती असते कारण इंडॉलॉजीचा अभ्यास करायचा म्हणजे या तीन भाषांचा अभ्यास करायचा, इतकंच नाही तर एखादी आधुनिक भाषा हिंदीसारखी शिकायची. मी मगाशी सांगितलं की सगळ्या जगात संस्कृत आहे असं नाही, पण अनेक विद्यापीठांमध्ये अगदी छोट्या छोट्या देशांमधल्या डॉक्टर सुद्धा आले होते बुखारेस्टला, बुखारेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा बल्गेरियामध्ये किंवा क्रोएशियामध्ये असे काही अभ्यासक आहेत, विद्यापीठ आहेत, त्यामध्ये एशियन स्टडीज ह्या मोठ्या छत्राखाली इंडॉलॉजी, मग इंडॉलॉजी, तिबेटॉलॉजी, सिनॉलॉजी, जॅपॅनॉलॉजी अशा सगळ्या अनेक त्या त्या देशांच्या भाषा, संस्कृती, परंपरांचा अभ्यास करणाऱ्या पुन्हा ज्ञानशाखा आहेत आणि मग त्या ज्ञानशाखांचा अभ्यास करताना परस्परांशी संबंध त्याचा दिसून येतो आणि या दृष्टीनं संस्कृतचाही अभ्यास आहे. आणि मग तिथला PhD करणारा विद्यार्थी त्याचा विषय जो असेल त्या दृष्टिकोनातून त्याला आणखी भाषा शिकाव्या लागतात, इथे यावं लागतं.
इथे अभ्यास करावा लागतो आणि तरच त्याचा अभ्यास चांगला प्रकारे होतो. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की अनेक परदेशी अभ्यासक येतात भारतात, राहतात, इथले होऊन जातात. काही लोक इथे वास्तव्य करतात, संस्कृतमध्ये रमतात, या विद्येच्या प्रेमात पडतात आणि जन्मजन्म त्यासाठी देतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे लोक काम करतायत, अभ्यास करतात, आम्ही काहीच करत नाही. तर या पद्धतीनं आज गेली 200 वर्षापेक्षा जास्त परदेशामध्ये संस्कृत विद्येच्या अभ्यासाला सुरुवात झाली. 18व्या शतकामध्ये साधारणतः उत्तरार्धामध्ये आपल्याला दिसून येईल की भारतात आणि भारताबाहेर ह्या नव्या प्रकारच्या अभ्यासाला चालना मिळाली. कलकत्त्याला सर विल्यम जोन्सनी एशियाटिक सोसायटी स्थापन केली 1785 ला. त्यांनी संस्कृत भाषेबद्दल फार चांगलं म्हटलेलं आहे की ती ग्रीक लॅटिनपेक्षा सुद्धा जास्त परफेक्ट आहे, जास्त सुंदर आहे, महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे त्यापूर्वी परदेशामध्ये संस्कृत भाषेसंबंधी अनास्था होती, किंबहुना भारतातलं वाङ्मय हे एक बॅरबॅरियन्स रानटी लोकांचं वाङ्मय, मागासलेलं वाङ्मय असं समजत होतं. तो समज दूर झाला आणि संस्कृत विद्येची महती लोकांना कळायला लागली, त्यांचा अभ्यास सुरू झाला. मग आपल्याकडे अनेक हस्तलिखित भारतात मिळायला लागली. भारताबाहेरही नेपाळ सारख्या देशामध्ये हस्तलिखिताचा मोठा खजिना सापडला. सेंट्रल एशियामध्ये, अफगाणिस्तानामध्ये, तुनहुआंग या ठिकाणी अशा अनेक प्रकारची हस्तलिखित सापडली आहेत की ज्या ठिकाणी मूळ संस्कृत ग्रंथ काही वेळा फ्रॅगमेंटरी स्वरूपात, त्रुटित स्वरूपात, काही वेळा अनुवाद स्वरूपात असे मिळायला लागले. त्यातून भारताचं ज्ञान भांडार काय हे जगाला कळायला लागले. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मन लोकांनी या तुरफान या ठिकाणी एक्सपेडिशन्स मोहिमा काढल्या, 4 मोहिमा, आणि त्यातून जे ग्रंथ गोळा केले त्याचा अभ्यास आजही जर्मनीमध्ये चालतो आहे. त्यातून अनेक अपरिचित ग्रंथ आपल्याला मिळाले आणि पाहताना वाचताना सगळं विलक्षण वाटतं की काय केवढा मोठा पसारा आहे. मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला त्या पंडित राहुल सांकृत्या यांनी किती भाषांचा अभ्यास करावा, त्यांना भारतीय भाषा अनेक येत होत्या, इंग्रजी यायचं, जर्मनी यायचं, फ्रेंच यायचं, रशियन यायचं, तिबेट यायचं, सिंहली यायचं. आणि मग तिबेटमध्ये त्यांनी 1935 च्या सुमाराला 4 मोहिमा काढल्या. कुठली नोकरी नव्हती, आर्थिक उत्पन्न नव्हतं, सरकारी फंड नव्हते, प्रोजेक्ट नव्हतं, असिस्टंट नव्हते, गाड्या नव्हत्या. त्या ठिकाणी त्यावेळी तिबेटमध्ये जाणं ही काही चेष्टा नव्हती, प्रकृती बिघडत असे. आणि तिथे गेल्यावर पहिल्यांदा हात हलवत परत यावं लागलं, काही सापडलं नाही, पुन्हा गेले. कारण त्यांना असं वाटत होतं की आपले ग्रंथ जे तिकडे गेलेले आहेत, अनुवाद झाला आहे, त्या ग्रंथांचं काय झालं, कुठे आहेत ते. आणि मग त्यांना सापडायला लागले आणि फार मोठं भांडार सापडलं त्या. आणि ते पाहिलं तरी त्यांना तिथली मॅन्युस्क्रिप्ट, त्यातली हस्तलिखित आणता आली नाहीत. मग त्यांनी शक्कल लढवली की फोटोग्राफ घ्यायचे. त्यांनी शेकडो ग्रंथांचे फोटोग्राफ घेतले आणि ते पटण्याला ठेवलेले आहेत. त्यातून अनेक ग्रंथ उजेडात आले आपल्या. त्यांचा अभ्यास आज जगभर चालतो. या ग्रस्थांनी जे काम केलं ते जागतिक महत्त्वाचं काम आहे, त्याला मान्यता भारतामध्ये फारशी मिळाली नाही. आणि त्यांची महती आज लोकांना पटते. त्यांनी जे एक एक ग्रंथाचे फोटोग्राफ आणले त्याच्यावर लोकांनी आपापल्या PhD केल्या. जन्मभर ते त्यांनी त्याचा अभ्यास केला. मी स्वतः राहुल सांकृत्यायन यांच्या आणलेल्या फोटोग्राफ्स, ते मॅन्युस्क्रिप्ट यांचा अभ्यास काही वर्ष करतो आहे आणि त्याच्यातून मला महत्त्व त्याचं समजतं. आणि त्यांनी फार उत्कृष्ट त्यांच्या त्या यात्रांचं वर्णन केलं आहे. आणि मग बौद्ध पंडित तिकडे कसे गेले, तिथे कसे राहिले, इकडे इस्लामी आक्रमणामुळे त्यांना तिकडे जावं लागलं, तिथेच राहावं लागलं. विभूतीचंद्र नावाच्या एका पंडिताला अशाच प्रकारे नालंदातून, विक्रमशिलेतून निघून बंगालमध्ये जाऊन बंगालनंतर पुढे नेपाळमध्ये, मग तिबेटमध्ये जावं लागलं आणि तिबेटमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अनेक पोथ्यांचे अनुवाद केले, अनेक पोथ्या स्वतः रचल्या, ग्रंथ रचले. राहुल सांकृत्यान म्हणतात की मला त्या पोथ्या पाहून पाहून विभूतीचंद्राचं हस्ताक्षर कळायला लागलं होतं. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना कोण आनंद झाला की अद्भुत ग्रंथ सापडले आहेत. ते विभूतचंद्र लिहितात की या परदेशात मी इथून बसलो आहे, मला करमत नाही, परदेश हा अतिशय प्रमाद बहुल आहे, त्याच्यामध्ये अनेक दोष आहे. अशा प्रकारे
बौद्ध पंडितांना सुद्धा बाहेर जावं लागलं आणि मग त्यांनी तिथेही पण काम केलं. असा हा सगळा विस्तार, या सगळ्याचा अभ्यास परदेशामध्ये चालतो. भारतामध्ये राहुल सांकृत्यायन, भिक्षू जगदीश कश्यप, हरप्रसाद शास्त्री अशा अनेक पंडितांनी याचा अभ्यास केला. पण सांगायला थोडासा खेद वाटतो की आज ह्या अभ्यासाची परंपरा भारतामध्ये कमी व्हायला लागली, मुळामध्ये संस्कृतच पातळ व्हायला लागली. आणि म्हणून माझ्या संस्कृत अभ्यासक मित्रांना मी सांगतो की आपण काय करतो, आपल्याला आपण जे सोपं आहे ते शिकतो आणि जे शिकतो तेवढंच शिकवतो, त्यातले थोडासा भाग शिकवतो. कठीण खडक कधी पोडणार त्याच्यासाठी परिश्रम लागतात, त्यासाठी जन्म घालवायला लागतो. मला अनेक अशी उदाहरणं माहीत आहे, आता फार वेळ कमी आहे. एक एक पंडित, एक एक विद्वान, एक एक ग्रंथ घेतो आणि त्याचा त्यावर जन्मभर अभ्यास करत राहतो. अशा प्रकारचा संयम, अशा प्रकारची तपश्चर्या ही प्रत्येक विद्येला आवश्यक असते. ते काही केवळ संस्कृतच्या बाबतीमध्ये नाही, पण याच्याकडे संस्कृतचा प्रचार करताना सगळं सोपं सोपं आहे असं म्हणायचं आणि सोपं सोपं शिकवायचं, सोपं सोपं शिकायचं आणि आपला ज्ञान भांडार आहे त्याचा आपला आपल्याला मागमूसही नसतो, ही स्थिती बदलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून तरुण अभ्यासकांच्या कडे आम्ही आशेने पाहतो की ते त्यांना याचं भान असावं, त्याच्यातल्या त्यांनी काही लोकांनी अभ्यास करावा. आणि मी असं म्हणताना असं म्हणत नाही की सगळं सोडून संस्कृतचा अभ्यास करावा. आज अशी स्थिती आहे, ज्ञान भांडार उघडा आहे, इंटरनेट आहे, त्यांच्या ज्ञानप्रभासारखं पोर्टल आहे. परदेशामध्ये जर कॉम्प्युटर सायन्समधले अभ्यासक सोमवार ते शुक्रवार भरपूर काम करून शनिवार रविवार किंवा उरलेल्या वेळात भरपूर अभ्यास करतात आणि इंडॉलॉजीच्या आमच्या ह्याच्यावर मोठे मोठे पोस्टिंग करतात, अभ्यास करतात, तर भारतीयांना का करता येत नाही? तेही भारतीयच आहेत, तरुण भारतीय आहेत. तेव्हा इथल्या विद्यार्थ्यांना का करता येत नाही? आज सगळी साधनं असताना ते जर केलं तर या ठिकाणी ही विद्या सुरक्षित राहील आणि ती करता आणि वाढेल. मला असा आशावाद मी प्रकट करतो की अशा प्रकारे भारत इंडॉलॉजी, भारतीय विद्या याचा अभ्यास अशा प्रकारे चालू राहील आणि त्याला नवीन नवीन साधनं उपलब्ध आहेत, सामग्री उपलब्ध आहे, त्यामुळे हा अभ्यास आता त्या मानाने सोपा झालेला आहे. आज मुद्दाम जाऊन एखाद्या ग्रंथालयामध्ये ते पाहायची गरज नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी इंटरनेटवर मिळू शकतात. फक्त त्याची आवड उत्पन्न झाली पाहिजे, काही चांगलं चित्रही त्यात दिसून येतं की लोकांना त्याची आवड असते. मग काही मध्यममध्ये लोक येतात, आत्ता सांगितलं मला कोणीतरी की आम्ही संस्कृत शिकलो पण ते शाळेमध्ये शिकलं. मी सांगितलं की आता संस्कृत बरं शिकायला सुरुवात करा, तुम्हाला संस्कृत श्लोक पाठ आहेत, रामरक्षा पाठ आहे, मग रामरक्षेचं व्याकरण घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा आणि मग त्याच्यामध्ये रस वाटायला लागतो. आणि काही लोक आमचे मित्र, तरुण मित्र, हे त्यासाठी आता वेळ द्यायला तयार असतात. ते म्हणतात आमचं आता पुष्कळ स्थिरस्थावर झालंय, आर्थिक स्थैर्य आहे, आता उरलेला वेळ या कामाचा. अशा प्रकारे या भारतीय परंपरांचा अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे आणि त्यामध्ये संस्कृतचं महत्त्व जे आहे तेही ओळखलं पाहिजे. एक मला आठवण, श्रीपाद कृष्ण बेलवलकर हे फार मोठे विद्वान भारत भांडारकर या संस्थेशी संबंधित होते. त्यांनी असं म्हटलं एका परिषदेमध्ये की वी डू नॉट टिल द सॉइल विच वी ओन, इट्स अ फर्टाईल व्हर्जिन सॉइल, अदर्स कम स्वेट ओव्हर इट अँड रीप अवे द हार्वेस्ट. आपण नेहमी म्हणतो की परदेशी लोकांनी हे घेऊन गेले, त्यांनी ते सगळं तिथे अभ्यास केलाय, त्यांनी महत्त्व त्याचं ओळखलंय, आपण काहीच करत नाही. आपण परिश्रम करत नाही आणि फक्त लोकांच्या नावाने बोटं मोडतोय, काही बरोबर नाही. त्यामुळे आपणही अभ्यास केला पाहिजे. आज तो अभ्यासाची साधनं मगाय सांगितल्याप्रमाणे आहेत, परदेशी लोकांनाशी संपर्क आता आहे. मी परदेशी जातो त्याचं कारण आहेच की मुख्यतः वेळ मिळतो, साधनं मिळतात, लोकांशी आदान प्रदान होतो, नवीन नवीन गोष्टी कळतात, नवीन नवीन तंत्र कळतात, कोण काय अभ्यास करतं याची माहिती मिळते आणि मग त्यातून आपल्या अभ्यासाला चालना मिळते. अशा प्रकारे या संस्कृत विद्येचं हे महत्त्व आहे हे सांगायचा मी प्रयत्न आज केला. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपला आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. जागतिक स्तरावरील संस्कृत या विषयावर डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांनी अतिशय मर्मग्राही असं चिंतन व्यक्त केलं. धन्यवाद सर. यानंतर प्राचार्या डॉक्टर माधुरी पेजावर मॅडम यांना मी
आभार मानण्याची विनंती करतो. आजचे आपले पाहुणे डॉक्टर श्रीकांत भोंकर आणि डॉक्टर विजय बेडेकर, तुम्ही सर्वजण, ऋण निर्देशनाची वेळ आलेली आहे. आजचा आपला संस्थापक प्रेसिडेंट डॉक्टर वाना बेडेकर यांचा 13वा स्मृती दिन. मला नेहमीच ह्या दिवसाची एक मजा वाटते की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, आपल्या वाना बेडेकरांचा स्मृती दिन असतो, आणि आज आमचं दक्षिण भारतामधल्या लोकांचं नववर्ष असतं, 14 एप्रिल. तर हे सगळे महत्त्वाचे दिवस हे एका दिवशी येतात, त्यामुळे मला ह्या दिवसाचं नेहमीच महत्त्व वाटत आलं. आज आपल्याकडे आपण खूप वेळा शब्द ऐकतो की झाले बहू, म्हणजे खूप, किंवा बहू ह्या शब्दाचा अर्थ ज्या वेळेला आपण म्हणतो, तर तसे मला असं वाटतं बहुभाषिक, बहुआयामी श्रीकांत बहुलकर हे आपल्याकडे आज पाहुणे म्हणून लाभले. त्यांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व तर आपण पाहिलंच, अस्खलित मराठीमध्ये जवळजवळ 15 तास ते बोलत होते आणि खूप बरं वाटलं. म्हणजे एक कानांना सुद्धा एक आनंद होतो की इतक्या शुद्ध भाषेचं भाषा ऐकायला मिळत नाही आपल्याला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी संस्कृतचं महत्त्व आपल्याला सांगितलं. सांगताना त्यांनी बरेच हे दिलेले आहेत त्याच्यात दाखले की संस्कृतबद्दलचं आपलं असलेले समज गैरसमज. संस्कृत ही देववाणी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्या देववाणी मागचा काही त्यांच्या पद्धतीचा अर्थ, प्रमाणभाषा म्हणजे काय ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी काही विश्लेषण केलं. शुद्ध भाषा बोलणारे आपण आणि त्याच्याबद्दल पण त्यांनी विश्लेषण करून आपल्याला सांगितलं. वेदपरंपरा जपणारे आणि असेच जे आहेत ते न जपणारे, मग त्याच्यामधनं बौद्ध कसे आले, म्हणजे हा एक वेगळा विचार मला तरी आज, कारण मी विज्ञान विषयाची असल्या कारणाने भाषेच्या बद्दलचे कितीतरी गैरसमज समज आमच्यामध्येही असतात, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आलेला एक वेगळेपणा मला भावला. शब्दांच्या पेक्षा अर्थाला महत्त्व आहे असं जेव्हा गौतम बुद्धांनी सांगितलं, पण आता आपण म्हणजे मराठी बोलताना सुद्धा त्याच्यात बरेच इंग्रजी शब्द वापरून मग अर्थाला महत्त्व आहे असं सांगून आपण मराठी बोलतो, ती सुद्धा चांगली मराठी असं आपण म्हणतो, परंतु तोही एक गैरसमजच आहे. बौद्ध विहारामध्ये होणारा त्यांच्या अभ्यासाच्या बद्दलही त्यांनी सांगितलं. भाषेचं आदान प्रदान किंवा वेदाभ्यास तिथे कशा पद्धतीने झाला, 5500 तिबेटी भाषेमध्ये ग्रंथ जे अनुवाद झाले गेले त्याच्याबद्दलही त्यांनी सांगितलं. जैन भाषेमध्ये जैन भांडाराबद्दलचीही त्यांनी आपल्याला माहिती दिली. जागतिक स्तरावर संस्कृतचा अभ्यास, पाली संस्कृत आणि प्राकृत मराठी माहिती असलं पाहिजे, तर पाली भाषा ही सुद्धा बरेच, म्हणजे आता मलाही असं वाटायलं की आपल्याला प्राकृत सुद्धा पूर्णपणे माहिती नाही, आपण जे बोलतो ते मराठी बोलतो, पूर्णपणे प्राकृत भाषा आपल्यालाही ज्ञात नाही. आणि असे बाहेरचे जगामधले लोक पाली संस्कृत आणि प्राकृत हे इंडॉलॉजीच्या अभ्यासामध्ये करतात. 200 वर्षापासून आता ह्या अभ्यासाला आपण आपल्याला कळलं की ती जास्त सुरुवात झालेली आहे ह्या अभ्यासाला. राहुल सांकृत्यायन ह्यांच्याबद्दल मी मात्र आज प्रथमच ऐकलं, मला ह्याची कल्पना नव्हती. आणि तिबेटमधून त्यांनी आणलेले ग्रंथ त्याच्याबद्दल त्यांनी काढलेले, म्हणजे आता आपण म्हणतो मोबाईलवरती पटकन एक फोटो काढला की काम होतं, तर त्यावेळेला त्यांनी तो विचार करून ते फोटोज आणून त्याच्याबद्दल आता लोक अभ्यास करतायत. मला असं वाटतं की ह्या दिवशी संस्कृत भाषेवरती एवढं प्रभुत्व असलेला वक्ता आपल्याला मिळाला आणि त्याने अतिशय उत्कृष्टपणे हातामध्ये कुठलंही चिटोरं सुद्धा न धरता व्यवस्थित पद्धतीने त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचवले, याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत भोंकर सर. आज ज्ञानप्रभा ग्रंथालयाची ज्ञानप्रभाचं उद्घाटन झालं आज इथे. 3-4 दिवसापूर्वी बारसे सरांनी ह्याची लिंक पाठवली होती आणि उघडल्यानंतर असं लक्षात आलं, म्हणजे मी परत विज्ञानाची विद्यार्थी असल्या कारणाने आधी विज्ञानाकडे बघितलं गेलं आणि 8000 ते 9000 जर्नल्स ही त्याच्यावरती उपलब्ध आहेत म्हटल्याबरोबर मला फार आनंद झाला. आपल्याकडे जे स्टोअर हे सुद्धा जेव्हा उपलब्ध होतं डेटाबेसमध्ये, तेव्हा एक माझा अनुभव सांगते की माझी PhD विद्यार्थिनी त्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये होती आणि तिला काही महत्त्वाचे रेफरन्सेस हवे होते आणि ते कुठे मिळत नव्हते,
तर त्यावेळेला आपल्या जेस्टवरमधनं ते रेफरन्सेस आम्ही इथे डाउनलोड केले आणि केलं ऑस्ट्रेलियाला पाठवले, तिचा कारण तो प्रबंध लिहिण्याचा हे चालू होता. तर ही जी काय ज्ञानगंगा आहे ती आपल्याला आता उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचा आपण नक्कीच वापर करून घेऊया. आपल्याकडे बारसे सरांनी त्याच्याबद्दल खूप छान माहिती दिली. आपण सर्वच जण आज इथे सुट्टीचा दिवस असूनही वेळात वेळ काढून आलात. मला नक्की माहिती आहे की लायब्ररीमध्ये जाऊन कितीही आपण वाचलं तरी तास सव्वा तासामध्ये ऐकलेलं जे काय आहे ते इतकं प्रचंड आहे की लायब्ररीमधनं हे वाचून काढण्याकरता कमीत कमी 10 ते 15 दिवस तरी लागले असते. तर ह्याबद्दल पुन्हा एकदा बहुलकर सरांचे, डॉक्टर बेडेकर सरांचे, कारण इतके उत्कृष्ट वक्ते आपल्याला दर 14 तारखेला 14 एप्रिलला ऐकायला मिळतात, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आणि तुम्ही सर्व आलात म्हणून तुमचेही आभार. धन्यवाद.